नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। इचलकरंजीत गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे रूट मार्शल। इचलकरंजी शहरासह संपूर्ण राज्यामध्ये सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे, तर आज घरगुती गणपतीचे विसर्जन होणार आहे। या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस दलाच्या वतीने रूट मार्शल काढण्यात आला। या रूट मार्शलची सुरुवात गांधी पुतळा चौकापासून सुरू झाली। ती रसना कॉर्नर, गोविंदराव हायस्कूल, महात्मा गांधी पुतळा, जनता बँक चौक, शिवतीर्थपर्यंत हा रूट मार्शल काढण्यात आला। यावेळी शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शांततेचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येत होते। गणेशोत्सव हा सण शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांकडून रूट मार्शल काढण्यात येत होते। जिल्ह्याचे पोलीस महासंचालक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित व अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी 2 दिवसांपूर्वी गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाचा आढावा घेऊन माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना त्या संदर्भात सूचना दिल्या होत्या। त्याच अनुषंगाने शहरामध्ये DYSP समीर सिंह साळवे यांच्यासह तिन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कर्मचारी, CISF ची एक टीम व एक स्पेशल फोर्स होमगार्ड्स यांनी या रूट मार्शलमध्ये सहभाग नोंदवला। तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहू दे यासाठी आवाहन करण्यात आले। जे गुन्हेगार तडीपार करण्यात आले आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी दिले आहेत। गणेशोत्सव शांततेत पार पडावा व शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जादा पोलीस व होमगार्ड शहरातील प्रत्येक चौकाचौकामध्ये तैनात करण्यात आला आहे। यावेळी या रूट मार्शलमध्ये DYSP समीर सिंह साळवे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार, गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजू पाटील व CISF ची एक टीम, स्पेशल फोर्सची एक टीम आदींसह सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व होमगार्ड सहभागी झाले होते। शक्ती न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।